मस्त खुसखुशीत कॅबेज फिंगर्स किंवा कोबीचे फिंगर्स किंवा कोबीच्या वड्या म्हणू शकता त्याच आपण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा एखादं स्टार्टर म्हणून नुसत्या खाण्यासाठी हे जे फिंगर्स आहेत ते करायला अगदी सोपे आहेत. कोबीची भाजी तशीही बऱ्याच जणांना आवडत नाही, तर याप्रमाणे कोबीचे फिंगर्स किंवा कोबीचं हे स्टार्टर तुम्ही करून खाऊ शकता. तर याकरता एक छोटा कोबी घेतलेला आहे. कोबी किसून घेण्यापूर्वी कोबीची जी पहिली 3-4 पानं आहे ती काढून टाकायची, कोबी एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग कोबी जो आहे तो किसायला घ्या. आता बरेच जण कोबीचा किस जो आहे तोसुद्धा धुवून घेतात, तसं जरी केलं धुवून निथळून घट्ट पिळून कोबीचा किस तुम्ही घेऊ शकता. आपल्याला सगळा कोबी नको आहे, साधारणपणे 2 कप कोबीचा किस जो आहे तो आपल्याला लागणार आहे. हे बघा, याप्रमाणे 2 कप कोबीचा किस घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेतो आहे. तर त्याकरता आवडीनुसार हिरवी मिरची, 6-7 पाकळ्या लसूण, 1 चमचा धणे, 1 छोटा चमचा जिरे, तसेच 1/2 चमचा ओवा याच्यामध्ये घातला आणि हे सगळं असं बारीक करून घेतलं. हे जे वाटण आहे ते कोबीच्या किसामध्ये घातलं. त्यानंतर 1/2 चमचा हळद याच्यामध्ये घातली आहे, 1/2 चमचा हिंग घातला, चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं, 1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे जे सगळं साहित्य आहे ते आधी कोबीला छान एकसारखं लावून घ्या. हे बघा, हे सगळं असं कोबीला एकसारखं लावून घेतलं आहे. आता याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ घातलं, त्यानंतर 2 चमचे तांदूळ पीठही याच्यामध्ये घातली, 1/2 टेबलस्पून तेल याच्यामध्ये घालायचं आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्या. शक्यतो हे पीठ भिजवताना पाणी लागत नाही कारण कोबीला पाणी सुटतं, पण समजा जर का खूप घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं 1/2 कप पाणी जे आहे ते घालू शकता. काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे की पीठ जे आहे ते खूप घट्ट ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग वडी जेव्हा वाफते तेव्हा ती खूप ड्राय होते, खूप कोरडी होते. त्यामुळे हे जे पीठ आहे ते हलकं, जसं आपण थालपीठाचं वगैरे पीठ थोडंसं सैलसर असतं तसं भिजवून घ्यायचं आहे. त्यामुळं लागल्यास थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता. हे बघा, शेवटी याच्यामध्ये अगदी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा, ज्याच्यामुळं वड्या ज्या आहेत त्या आतून छान हलक्या खुसखुशीत होतात. सगळं एकसारखं मिक्स करून घ्या. आता ताटाला असं तेल लावून घेतलं आहे. असं व्यवस्थित तेल लावून झालं की याच्यावर हा पिठाचा गोळा ठेवायचा आणि सगळ्या बाजूने याला छान एकसारखं असं थापून घ्या. आता याचे आपण फिंगर्स करणार आहोत, त्याच्यामुळे हे खूप जाड ठेवायचं नाही आहे वड्यांप्रमाणे. तर एखाद्या थालपिठाची जाडी जेवढी असते तेवढीच याची जाडी ठेवायची, खूप जाड ठेवायचं नाही. हे बघा, याला असं एकसारखं थापून झालं आहे. आता याच्यावर हे असे तीळ भुरभुरायचे आणि पुन्हा हे जे तीळ आहेत ते वडीमध्ये बसण्यासाठी याला एकदा असं थापून घ्या. आता कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यावर हे असं स्टँड ठेवलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये हे ताट ठेवायचं. आता याच्यावर झाकण ठेवून मंदाचेवर 1-12 ते 15 मिनिटं याला वाफवून घ्यायचं. हे बघा, वड्या अशा व्यवस्थित वाफल्या की कापण्यापूर्वी यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्या की यांना कापायला घ्या. हे बघा, हे कापायला घेताना अगदी जवळजवळ याला असे काप द्यायचे आहेत. वड्यांप्रमाणे खूप अंतर ठेवून कापायचं नाही आहे. हे बघा, हे असं अगदी पातळ लांबलांब कापून घेतलं. त्यानंतर 1 बोटाच्या अंतरावर यांना असं लांबलांब कापून घ्यायचं आहे. आपण वड्या कापून घेताना शंकरपाळीच्या आकारात किंवा चौकोनी आकारात कापून घेतो, तशानं कापून घेता यांना लांबलांब फिंगर्सप्रमाणे कापून घ्यायचं. हे बघा, याला आता असं एका ताटामध्ये काढून घेतलं. हे असं सगळं तयार झालं की एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, पाणी खूप जास्त घालायचं नाही, लगेच हे पातळ होतं. आता याच्यामध्ये हे असे 1-1 फिंगर्स घालायचे. सगळ्या बाजूने याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट अशी व्यवस्थित लावून घ्यायची, व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर गरम तेलामध्ये यांना तळून घ्यायचं आहे. तेल जे आहे ते तापायला ठेवलं होतं, चांगलं तापलं की याच्यामध्ये हे कोबीचे फिंगर्स सोडायचे. मध्यम आचेवर यांना छान सोनेरी रंगावर तळून घ्या. या वड्या करताना टिप्स एवढ्याच आहेत की बेसन पीठ जे आहे ते खूप जास्त वापरू नका, याचं जे पीठ आहे ते थोडंसं सैलसर असंच ठेवा, खूप घट्ट करू नका, म्हणजे मग वड्या खूप ड्राय होणार नाहीत. तसेच
जेव्हा तुम्ही कॉर्नफ्लोअर भिजवता तेव्हा ते खूप पातळ नसावं आणि खूप घट्टही नसावं. जर का खूप घट्ट झालं तर फिंगर्सवर एक प्रकारचा पांढरा असा लेअर येतो, लेअर दिसतो. हे बघा, कॉर्नफ्लोअरमध्ये बुडवून तळून घेतल्यामुळं वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सुटतही नाही, त्यांचा चूर जो आहे तो तेलामध्ये सुटत नाही, वर छान असा एक कुरकुरीत असा लेअर येतो. हे बघा, याप्रमाणे सोनेरी रंगावर हे जे फिंगर्स आहेत ते तळून घेतले. टोमॅटो केचपसोबत हे तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं खाऊ शकता, तोंडी लावण म्हणूनही छान लागतं. त्याचप्रमाणे याची रेसिपी कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.